आज आपलं जे व्याख्यान आहे ते बौद्धिक विकसनाच्या अंतर्गत आपण बौद्धिक विकसन कशाला म्हणायचं याविषयी काही ऐकलेलं आहे. त्यातले जे सहा सात पैलू आहेत की ज्याच्यामध्ये निरीक्षण कौशल्याचं काय महत्व आहे, संकल्पना निर्मिती कशी होते म्हणजे आकलनाला कसं महत्व आहे, किंवा स्मरणाला महत्व आहे, निर्णय कौशल्याला महत्व आहे, कल्पकतेला महत्व आहे, आणि आपल्याला अंतिमता काय करायचं आहे तर प्रश्न सोडवणारे व्हायचं आहे म्हणजे क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हर, कल्पक समस्या परिहार करणारे आपल्याला व्हायचं आहे असं आपण बघितलं. आज आपण या सगळ्याच्यातलं एक विशेष व्याख्यान मुद्दामून योजलेलं आहे आणि त्याचं कारण असं की आपल्या प्रशालेमध्ये तसं असायला हवंच, पण तरी सुद्धा विज्ञानाचं वातावरण आपल्याकडे पुष्कळ जास्त आहे, ती काळाची आवश्यकता सुद्धा आहे आणि काय म्हणजे पुढच्या संधी म्हणून जर का विचार करतात त्याची सुद्धा आवश्यकता आहे. परंतु या सगळ्यामध्ये प्रतिभेकडे किंवा साहित्य निर्मितीकडे किंवा भाषा विषयांकडे अभिव्यक्तीकडे दुर्लक्ष होऊ नये असं मला मनापासून वाटतं आणि म्हणून आज आदरणीय रामभाऊंना विनंती केली की त्यांनी प्रतिभा विकसन या विषयाबद्दल बोलावं. जर का आपण भारतीय संस्कृतीकडे गेलो तर बुद्धिमत्तेचे खूप वेगळे शब्द आहेत, कोणी त्याला प्रज्ञा म्हटलेलं आहे, आपण कल्पकता असा शब्द बघितला, मेधा म्हणतात, म्हणजे त्या विशिष्ट प्रकारच्या शेड्स आहेत त्याच्यामध्ये. पण आज शक्य असेल तर प्रतिभा विकसन या विषयावरती अधिक माहिती हे रामभाऊंकडनं करून घेऊया. आदरणीय रामभाऊ हे प्रबोधिनीच्या काय स्थापनेपासूनचे आपले ज्येष्ठ सदस्य आहेत आणि आप्पांचा सहवास त्यांना लाभलेला आहे, त्यामुळे प्रबोधिनी कशी घडत गेली आणि त्याच्यात कसे बदल होते याचा जर का इतिहास कोणी चांगल्या रीतीने सांगू शकेल तर मला नाही वाटत की रामभाऊंपेक्षा आणखीन योग्य व्यक्ती ही सापडेल. संस्कृतमधली तज्ज्ञता मिळवल्यानंतर गरवारे महाविद्यालयात त्यांनी अध्यापन केलं आणि आपल्या ग्रामविकसन विभागाचं सगळं जे काही काम आहे त्याचं सुरुवात आणि त्याचे सगळं काय म्हणतात की त्याचं थिअरायझेशन, त्याचं स्ट्रक्चर उभं करणं हे सगळं हे रामभाऊंनी केलं. अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांची सुरुवात ही रामभाऊंनी केली. मला आठवतं मी शाळेत असताना इथं दूध विक्री केंद्र होत, म्हणजे आत्ताच्या वैकुंठाच्या जवळपास कुठेतरी ते केंद्र होतं आणि गेलो होतो मी कधीतरी ना संतोष दूध विक्री केलं, प्रबोध दूध विक्री केलं, प्रबोधन दुग्धालय असं त्याचं नाव होतं. पण त्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना योग्य किंमत मिळावी यासाठी तिथनं दूध इथे आणायचं आणि थेट विक्री करायची, मधले जे दलाल असतात त्यांना काढून टाकायचं. आम्ही इथे चौकामध्ये मारामारी करायचो आणि तिथे असे धान्याची बोथी लावून ठेवलेली असायची आणि इयत्ता पाचवी विरुद्ध इयत्ता सहावी अशी आमची त्याच्यावरती एक लढाई चालायची. तिथं काय होतं, तांदळाची पोथी सगळी ही ग्रामीण भागात, आपण ज्या भागात ग्रामीण भागात काम करतो ती सगळी तांदळाची पोथी ही तिथं आणून ठेवलेली होती. का? तर शेतकऱ्याला योग्य भाव मिळावा म्हणून इथे त्याची थेट विक्री करतो. अशा अनेक उपक्रमांची सुरुवात ही रामभाऊंनी केली. त्यामध्ये बायोगॅस संयंत्र बसवणं असेल, दारूबंदी आंदोलन असेल, दुष्काळ निवारणाची कामं असतील, तरुण मंडळांची स्थापना असेल, शेतीविषयक प्रश्न सोडवणं असेल, आपलं जे शिवगंगा गुंजवणी खोऱ्यातलं काम जे काय आहे या सगळ्याची सुरुवात आदरणीय रामभाऊंनी केली. केवळ ते प्रबोधिनीशी संबंधित आहेत असं नाही, प्रबोधिनीचे आहेतच, परंतु त्यांच्या कर्तृत्व जे आहे ते फक्त प्रबोधिनीच्या संस्थेपुरतं मर्यादित नाही. ग्रामायण, स्वरूप वर्धिनी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अशा सगळ्यांच्या कार्यकारी मंडळांवरती ते सदस्य म्हणून आहेत आणि त्या सगळ्यांनाच या रामभाऊंचं मार्गदर्शन हे आवश्यक हे वाटतं. सध्या ते प्रबोध उद्योगमध्ये आहेत, म्हणजे प्रबोधिनीचाच एक काय झाला सिस्टर कन्सर्न असं आपण म्हणूया. कामाची आवश्यकता म्हणून एक असलेला वेगळा गट, पण वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग चालवणारा गट, त्यातलं प्रबोध इस्टेट असा जो उद्योग आहे तो रामभाऊ चालवतात. या सगळ्या प्रबोध उद्योगामुळेच प्रबोधिनी ही चालती आहे, त्याच्यातलं आर्थिक सगळं जे काही अभिसरण आहे या सगळ्याची गणितं जुळवता येऊ शकतात, पण
या सगळ्या आपल्या प्रभूच्या कामाच्या पाठीशी प्रबोध उद्योग हे प्रामुख्याने उभा आहे. आज ही सगळी पार्श्वभूमी असताना रामभाऊंना का बोलवलं? आता जी आधीची पार्श्वभूमी जर का बघितली तर काहीतरी वेगळीच वाटतीये. एका बाजूला मी ग्रामविकसन बद्दल बोललो, दुसऱ्या बाजूला मी काय उद्योजकतेविषयी बोललो. खर तर रामभाऊंचा तिसरा जो पैलू आहे तो असा आहे की अतिशय उत्तम असं वक्तृत्व. म्हणजे काही वक्ते ही श्रोते घेऊन येतात, असे जे वक्ते असतात त्यांच्यापैकी रामभाऊंचं नाव घेता येईल की रामभाऊंचं व्याख्यान आहे असं म्हटल्यानंतर प्रशालेतले काही जण मला माहिती आहेत की जे निश्चितपणाने त्या व्याख्यानाला उपस्थित राहणार आहे. तर असे श्रोते घेऊन येणारे उत्तम असे वक्ते म्हणून ते आहेत. आणि त्याचं नुसतं कौशल्य म्हणून नाही तर त्याच्या पाठीमागचं चिंतन त्यांनी जे केलं असतं ते खूप महत्त्वाचं असतं. तर ते ऐकण्यासाठी म्हणून अनेक जण येतात. आणि त्याहीपेक्षा मला आत्ता महत्त्वाचं वाटतं की आपल्या प्रबोधनीचं अनेक पद्य आपण जी म्हणतो आपल्याला माहिती आहेत की माहीत नाही, पण अनेक पद्य ही रामभाऊंनी रचलेली आहेत. आणि प्रभूंचं सार, प्रभूंचं तत्वज्ञान हे त्या सगळ्या पद्यांमधनं व्यक्त होत असतं असे हे रामभाऊ आहेत. आणि म्हणून आज आपण त्यांच्याकडनं प्रतिभाशाली लेखन कसं असलं पाहिजे, प्रतिभेविषयी कसे प्रयत्न करूया की जेणेकरून तीही त्याही प्रकारची बुद्धिमत्ता आपल्यामध्ये आहे आणि ती कशी राखता येईल या सगळ्याविषयीचं मार्गदर्शन हे त्यांच्याकडनं घेऊया असं वाटलं. म्हणून आज रामभाऊंना इथे बोलवलेलं आहे. त्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या निवेदनाला मार्गदर्शनाला सुरुवात कर. विद्यार्थी मित्र हो, चेहऱ्यावर जर फार मोठं दडपण आलं असेल तर ते काढून टाका. काही गंभीर गहन त्रासदायक असं बोलणार नाही आहे. मी तुमच्याशी गप्पा मारायला येणार. मला खूप जणांच्या डोळ्यावरचे चष्मे दिसत आहेत. फार जवळून टी व्ही पाहता का रे तुम्ही? किंवा मग कॉम्प्युटर आणि मोबाईलचा स्क्रीन हा फार वेळा पाहिल्यामुळे जो त्रास होत असेल तो दिसतो. परवा एक कार्यक्रम पाहिला आणि त्या कार्यक्रमाच्या मध्ये उत्तम मार्च करत जाणाऱ्या एका पथकामध्ये किती चष्मे आहेत हे मी मोजले. माझ्या शेजारच्यांनी तसंच मोजले आणि मला सांगितलं की सर म्हटलं चष्मे म्हणजे तुम्हाला कसं काय लक्षात आलं? म्हणतात ते लक्षणीय संख्या दिसते. तर म्हणलं याचा अर्थ काय? तर काही जणांच्याकडे खास दृष्टी आहे असा त्याचा अर्थ, किंवा खूप वाचत आहे असा त्याचा अर्थ. मला आत्ता सोडस तसं फिलिंग आलं. तर हे जे चष्मे आहेत म्हणजे मी तुमचा काय म्हणतात त्याला शारीरिक व्यंग्य आहे अशा पद्धतीने मी बोलत नाही आहे, ते व्यंग्य नाही आहे, पण याची आवश्यकता लवकर भासते आहे या पिढीत असं तर होत नाही ना असं थोडंसं माझ्या मनामध्ये आलं. चष्मा कधीतरी येणार आहेत मला आलेला आहे, पण या चष्म्यापेक्षा काही वेगळा चष्मा लागतो तो अदृश्य असतो. त्याबद्दल मी बोलायला आलो त्यामुळे मला हे चष्मे लक्षात आले. अनेक वेळेला आपण कुठेही जातो आणि पाहतो त्यावेळेला आपण काय पाहतो? आपल्या जे मनात असताना ते पाहतो. आज माझ्या मनामध्ये या दृष्टीची मांडणी करण्याचं होतं म्हणून मला हे चष्मे जास्त दिसले असते. एरवी आपण जात असतो ना, आपण डोळे उघडे असतात पण आपल्याला दिसत नाही. परसेप्शन इज सिलेक्टिव्ह असं मानसशास्त्रात म्हणतात, म्हणजे सगळ्यांना दिसत असतं पण तुम्हाला पाहिजे असतं तेच तुम्ही पाहता. उदाहरणार्थ समजा मी आता अमुक काहीतरी गोष्ट करत असेल
तर दिसणाऱ्या 100 गोष्टीतल्या त्याच गोष्टी मला विशेषतेने लक्षात येतात. विशेषतः उदाहरणार्थ मी सध्या फळभाज्यांचं वितरण विक्री याच्यावरती एक प्रयोग आणि प्रकल्प करतोय. त्यामुळे मी 2-2.5 महिने झाले पहाटे 5 वाजता मार्केट यार्डला जाऊन 2 तास वेगवेगळ्या चांगल्या भाज्या खरेदी करणे आणि मग त्या वेगवेगळ्या वसतिगृहांच्या पर्यंत पोहोचवणे असा प्रकल्प एक उभा करतो आहे. त्यामुळे मला कुठेही जात असताना एरवी न दिसलेली भाजीची दुकानं दिसत अरे कसला कांदा विकतोय असं म्हणत येत. आता हा कांदा काल कायम तिथं होताच पण मला मात्र आता दिसायला लागला 2 महिन्यात कारण माझ्या डोक्यामध्ये आता कांदा आहे. अतिशय अशी भरपूर मोठ्या कंदाची आवडती भाजी ही कायम होतीच तिथं तिथे पण माझ्या डोक्यात आता का त्या भाजी असल्यामुळे मला ती दिसते. याचा अर्थ तुमच्या डोळ्यावर तुमच्या मनात आत्ता असलेला विषय हा चढवलेला असतो आणि तुम्हाला तेवढं त्याचं दिसत असत. माणसाचं मन हे फार महत्वाचं आहे. मनाच्या पुढे असलेले जे उपकरण आहे म्हणजे डोळा किंवा कान हे एवढं महत्वाचं नाही, ते असतं पण त्याच्या मागचं त्या उपकरणाच्या मागचं अंतःकरण हे महत्वाचं असत. मग तुम्ही एखादी गोष्ट पाहिलीत तर त्यातली कोणती गोष्ट वेचलीत याचा जरा विचार करून पहा, फार मजा येते. अरे पुस्तक वाचलं तर मी हल्ली पुस्तक वाचलं म्हणत नाही, मी पुस्तक वेचलं म्हणतो. बघा हा म्हणजे ते पुस्तक 500 पानाचं पुस्तक आहे, अगदी कितीही उत्तम पाठांतर असलं तुमचं तरी ते काही पुस्तक 500 पानाचं तुम्हाला संपूर्ण लक्षात राहत नाही. विवेकानंदांच्या गोष्टी आपण ऐकतो की त्यांनी ते गेले ते असं चाळसाळ पुस्तक आणि ते म्हणाले झालं माझं वाचून. तो माणूस म्हणाला काय ठिंग्याला होता का असं अशा अर्थाचं काहीतरी बोललं असेल. ते म्हणाले विचार कुठलंही त्याच्यातलं आणि मग ते त्यांनी सांगितलं. अशी त्यांची ती विलक्षण प्रज्ञा त्यांनी विकसित केलेली होती. पण विवेकानंद हे विवेकानंद आपला सगळ्याच बाबतीत आनंद आहे. आम्हाला मी काय केलं ते सकाळपासून तर आत्तापर्यंत काही आठवत नाही. त्यामुळे मग काय करायचं, जे हवं ते साठवलं पाहिजे. आठवेल याच्यावरती अवलंबून राहता का नाहीये. मग ते पुस्तक जे वाचतो ते वाचताना वेचलं पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगतो की अरे तुम्ही पुस्तक वाचाल त्यावेळेला एक दृष्टी डोळ्यासमोर ठेवून तुम्ही जर वाचलत की त्यातलं हे उपयोगाचं आहे तिथे ही खूण करीन, हे उपयोगाचं आहे तिथे ही खूण करीन आणि मग त्या 500 पानाचं पुस्तक बाजूला ठेवलं की मला पुन्हा गरज असली तर मी उलगडलं की माझ्या खुणा पाहिल्याबरोबर मला त्यातलं जे सार आहे ते कळलं. स्मरणशक्तीवर फार अवलंबून राहणं हे धोक्याचं आहे. किंबहुना वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, पुढचं माहिती आहे कोणाला? वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा याच्या पुढचं चरण माहिती आहे? नाही. तुमची स्मरणशक्ती ही तुम्ही वापरलेली नाही. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा इतरे वाहावा भार माथा. म्हणा सगळेजण, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा इतरे वाहावा भार माथा.